वळूयात पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराच्या कामांची चौकशी होणार. राज्यभरात जलयुक्त शिवार योजना राबवत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात नियोजन नसलेल्या जलयुक्त शिवारामधील कामांची खुली चौकशी होणार असल्याने कृषी विभागातील अनेकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करून जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली. खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामांची भूमिपूजने केली. त्यानंतर मोठ्या धूमधडाक्यात कामे सुरू झाली. अनेक ठिकाणी बंधारे, शेती संरक्षक बंधारे बांधले गेले. मात्र या तीनही तालुक्यातील काही उर्वरित जिल्ह्यातही टँकर कमी झालेले नाहीत. जलयुक्त शिवारमधल्या कामाचा दर्जा, खर्च आणि परिणाम यावरून अनेक प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेत. त्यांचा अहवाल आणि आलेल्या तक्रारींचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्याची चौकशी होणार असल्याने ती करणारे ठेकेदार यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी सर्वांची चौकशी होणार असल्याने याचीच चलबिचल रत्नागिरी जिल्हा कृषी कार्यालयात पाहायला मिळत आहे. मात्र भाजपने केलेल्या कामांची चौकशी शिवसेनेकडून लागायला खूपच उशीर झाल्याचं जनतेतून बोललं जात आहे.